झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. दोन मुस्लिम महिलांना बळजबरीने लावले होळीचे रंग. होळीच्या रंगाच्या नावाखाली मुस्लिम महिलांसोबत गैरवर्तन. उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये दोन मुस्लिम महिलांना जबरदस्तीने होळीचे रंग लावण्याची घटना समोर आली आहे. या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी रंग लावणाऱ्या गुंडावर कारवाई करत एकास अटक केली असून दोन नाबालिगांना ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवर बसल्याचे दिसत आहे. त्यामागे दोन मुस्लिम महिला बसल्या आहेत. त्यानंतर काही लोकांनी त्यावर पाणी फेकले आणि घोषणा दिल्या. महिलांनीही त्यांना आपण बाजारात जात असून अशा प्रकारे होळी साजूर करू नये असे सांगितले. तेवढ्यात एका बदमाशाने पुढे येऊन दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर रंग लावला तर दुसऱ्या व्यक्तीने दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर रंग लावला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर SP नीरज जदौन यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची जबाबदारी नागपूरचे CO स्वर्णम सिंग यांना दिली होती. या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 4 तरुणांना अटक केली आहे. त्यापैकी 3 मुले छेडछाड करणारे आहेत तर चौथा तरुण अनिरुद्ध उर्फ अनु आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबाचाही शोध घेतला असून तो धामापूरचा मोहल्ला बंदुचियान येथील रहिवासी आहे. त्याचे नाव दिलशाद असून जमालपूर येथील रहिवासी असून काल 23 मार्च रोजी पत्नी आणि आईसोबत औषध घेण्यासाठी डॉक्टरकडे जात होता. चौघांनाही अटक करण्यात आलं असून 5 तरुणांनी त्याला अडून रंग लावला होता. त्याने विरोध केल्यानंतर शिवीगाळ करून जबरदस्तीने रंग चढवला होता. पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की दिलशादच्या तक्रारीवरून कलम 447, 341, 323, 504, 509 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुबह से सोशल मीडिया पे व्हायरल हो रहे एक वीडियो का बिजनौर पुलिस द्वारा संज्ञान लिया गया है. इस व्हायरल वीडियो में कुछ लोग एक फैमिली जो की मोटरसाइकिल पे जा रही थी उसको जबरन रोक के उसको हैरास कर रहे हैं, उस पर जबरन रंग डाल रहे हैं. इन व्यक्तियों को बिजनौर पुलिस द्वारा आइडेंटिफाई किया जा रहा है कैमरे के माध्यम से. CO धामपुर को निर्देशित किया गया है कि पीड़ित फैमिली से व्यक्तिगत बात कर उनसे तहरीर प्राप्त कर अभियोग दर्ज कराएं तथा अपने पर्सनल सुपरविजन में समस्त विवेचनात्मक कार्रवाई संपन्न कराएं. बिजनौर पुलिस सभी से अनुरोध करती है कि होली एक पवित्र त्यौहार है. इस त्यौहार के अवसर पर किसी को भी परेशान न करें, हैरास न करें तथा किसी पर भी जबरन रंग न डालें. जो भी कानून का उल्लंघन करेगा उसके विरुद्ध बिजनौर पुलिस कठोर दंडात्मक कार्रवाई करेगी.